दुकानावर पोलिसांनी टाकली धाड तर 20 आरोपींसह 9150 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी जळगाव सामोद पोलिसांना एका गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार 29 ऑक्टोबरच्या रात्री सुनगाव येथे एका पडक्या घरामध्ये एका बादशाह जुगार चालू असल्याच्या बातमीमुळे जळगाव सामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील, नाईक पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुशेर, नाईक पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल दिरबसे, समाधान टेकाडे, आशिष भारती यांनी पंचासमक्ष टाकलेल्या जुगारावरील धाडीत सदर ठिकाणी एक्का बादशाह नावाचा जुगार खेळणाऱ्या सुनगाव येथील 20 आरोपींना जागीच पकडले. त्यामध्ये आरोपी शुभम दुबे, अतुल ढगे, वसंत दामधर, शुभम राजपूत, संतोष कपले, विलास हिसल, विजय गवई, विठ्ठल येऊर, राहुल वानखडे, सुधाकर आंबेकर, गजानन वानखडे, शब्बीर तडवी, गणेश वसुले, ऋषिकेश येऊर, संदीप ढगे, लखन मिरटकार, अमोल ताडे, दिनानाथ धुर्डे, दिनेश काळपांडे, योगेश ढगे वरील सर्व आरोपी सुनगाव येथील असून त्यांच्याकडून नगदी 9120 रुपये व 52 तासपत्ती असा एकूण 9150 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे सर्व 20 आरोपी विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अप्पर नंबर 886/2021 कलम 4-5 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून आरोपींना पत्र देऊन सोडण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत करीत आहेत.